हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ई ग्रामर अँड आर टुटोरियल्स नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी अन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड इयत्ता दहावीचा हा युनिट मधला सेकंड लेसन आहे म्हणजे हा एक एक प्रकारची स्टोरी आहे सुरुवात करूया आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीने बघा वॉर्मिंग अप मध्ये त्यांनी पहिला पाठ दिलेला आपल्याला चिडचॅट मध्ये त्यांनी काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आपण ते क्वेश्चन्स पाहूया First question, what do you see in the picture second day what do you think the girl is trying to do and why third day if you were in the place of the girl what would you do and fourth, do you like she will become do you think she will become successful in her mission हे क्वेश्चन इथे जागा नव्हती म्हणून मी बाजूला क्वेश्चन लिहून ठेवलेले आपण त्यांचे आन्सर्स बघूया व्हॉट यू सी इन द पिक्चर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर अ स्मॉल गर्ल कॅरिंग अ पपी इन अ लार्ज राऊंड टब इन अ डीप वॉटर डीप वॉटर मधनं ती मुलगी चालली आहे आणि एक पपी म्हणजे कुत्र्याचं जे पिलू आहे ते त्या मध्ये घेऊन चालली ते सेकंड व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड वाय मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते आणि का शी इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्रॉनिंग इन द रिवर बिकॉज शी वॉन्टेड टू सेव्ह इट तिला त्या पिलाला वाचवायचंय म्हणून ती तिथं प्रयत्न करते थर्ड क्वेश्चन इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं तुम्हाला प्रश्न विचारला तर आपण काय म्हणू आय वुड ऑल्सो हॅव ट्राय टू रेस्क्यू द पपी समजते तुम्हाला आणि फोर्थ क्वेश्चन डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन तुम्हाला वाटतं का ती तिच्या मिशन मध्ये सक्सेसफुल होऊ शकेल येस द गर्ल हॅज रेस्क्यूड द पपी फ्रॉम ड्रॉनिंग त्या पपीला वाचवण्या म्हणजे बुडण्यापासून वाचवण्यासाठी ती मुलगी काय झालेली आहे सक्सेसफुल झालेली आहे आता आपण सेकंड ऍक्टिव्हिटी बघू मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस इमेजेस तुम्हाला काही दिलेलं आहे बघा खाली या याच्यामध्ये याला ए नाव दिलंय याला डी याला सी आणि याला बी आपण इमेजेस पहिले समजून घेऊया ए मध्ये बघा तो मुलगा काय करतोय की त्याला काय आवडतं सगळ्यात जास्त तर ते बुक्स खूप आवडतात मग बुक्स पाहिल्यावर त्याला आनंद होतो म्हणून तो तो ते पाहिल्यानंतर आनंदी दिसतोय डी मध्ये बघा इथे तुम्हाला डी मध्ये वुफ वुफ है। तरी है। हा आवाज येतोय म्हणजे बाहेरून काहीतरी आवाज येतोय आणि त्याच्यामुळे ह्या मुलाला आहे त्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणजे तो रिडिंग करतोय आणि त्याला डिस्टर्बन्स तिथे क्रिएट होतोय सी इमेज बघा सी इमेज मध्ये काय दिलंय घराचं चित्र दिलंय तिथे समोर एक यार्ड दिलेलं आहे सम जागा दिलेली आहे आजूबाजूला झाडं दिलेले आणि बी मध्ये बघा काय झालेलं आहे तर बी मध्ये तो मुलगा दिवसा बाहेर सूर्य खिडकीच्या मध्ये बाहेर आणि तिथे तो मुलगा काहीतरी वाचत बसलेला आहे घरात कोणतरी झोपलेलं आहे म्हणजे अंदाजे असा आपण विचार करू शकतो कोणीतरी झोपले म्हणजे एक तर सकाळची वेळ असेल किंवा मग दुपारची वेळ असेल आणखी बाहेर सूर्य दिसतोय आणि तो, तो मुलगा मस्त आहे की ते पुस्तक वाचतोय आता याच्यावरनं त्यांनी आपल्याला चार प्रश्न म्हणजे सेंटेन्स दिले कोणतं सेंटेन्स आणि कोणतं चित्र एकमेकांना मॅच होतं बघा अवर लक्झरियस बंगलो म्हणजे सी हे पिक्चर मॅच होतं सेकेंड माय फेवरेट पास्ट टाईम आपला फेवरेट पास टाइम्स कोणता आहे तर मग तो ए चित्रामध्ये पाहून आपल्याला कळतं की हा त्याला पुस्तकं वाचायला आवडतात मग ए व्हॉट अ कॉम com कमोशन काय कमोशन कमोशन म्हणजे काय गोंगाटे म्हणजे कुठलं चित्र बी हे चित्र दिसतंय आपल्याला आणि ई फोर्थ क्वेश्चन बघा एनग्रॉस्ड इन बुक एनग्रॉस्ड इन बुक म्हणजे इथे तो त्या बुक्समध्ये तल्लीन झालेला आहे तर कुठलं चित्र झालं बी हे चित्र झालं समजतंय मग आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं तर चिटचट ॲक्टिव्हिटी पाहिली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर फक्त तो या जो जी स्टोरी आहे या स्टोरीचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन आपण शिकणार आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ